असंच बसल्या बसल्या एक विचार मनात आला की विठ्ठलाच्या कानात मासे का बरं? आणि मग मी लागले उत्तर शोधायला. विठू माऊलीचे रूप डोळा भरून पाहावे असेच. अगदी निरखून पाहिलं तर विठ्ठलाच्या हनवटीवर खळी पडते आणि तो आपल्याकडं पाहून स्मित हास्य करतोय असंच दिसतं. गळ्यात कौस्तुभ मणी, पाठीवर शिंक, हृदयस्थानी वत्सलांचन, दोन्ही दंडांवर अंगद, मनगटावर मणिबंध आणि कानी मकर कुंडल. खरं तर विठोबाच्या कानात मासे नाहीतच, तर माशांच्या आकाराची कुंडलं आहेत. महाभारतात कर्णाला जन्माला येताना सुवर्ण कुंडलं होती अगदी तशीच. आणि या मागची कथा अशी की एकदा एक कोळी पांडुरंगांना भेटायला येतो व त्यांना उपहार आणतो, पण त्याला इतर लोक आज जाऊ देत नाही कारण तो मच्छीमार आहे. आणि तसंही त्याने जे उपहार आणले आहे ते त्याने खुद्द पकडलेले दोन मासे असतात. बाकीचे म्हणतात पांडुरंग देव आहे, त्यांना तू मासे का देतोय, पाप लागल. तेव्हा पांडुरंग खुद्द तिथे येतात आणि सगळ्यांना सांगतात की ते जो देतोय ते बघण्यापेक्षा तो काहीतरी देतोय हे बघा. आणि भक्त भक्तिभावाने आदराने मनापासून जे काही देतो ते मी स्वीकारतोच असं बोलून पांडुरंग ते दोन मासे घेतात व स्वतःच्या कानात कुंडलासारखे घालून घेतात. आणि मग संत तुकाराम महाराज म्हणतात मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ्रमणी विराजित.